गणेशोत्सव हा कोकणातील महत्वपूर्ण सण. या सणासाठी आपल्या आवडत्या बाप्पासाठी कोकणवासीय चाकरमानी आवर्जून कोकणातील आपल्या घरी जातो. मुंबई ते कोकण या दरम्यान या गणेशभक्त चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होत आहे. या निमित्ताने गृह विभागाने एक आदेश जारी करून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर जड अवजड वाहतुकीस निर्बंध लागू केलेत. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आणि परतीच्या प्रवासासाठी दिनांक 27 ऑगस्ट पासून ते दिनांक 10 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावरून सर्व जड अवजड वाहनांना वाहतुकीस पूर्णतः बंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहने ज्यामध्ये ट्रक मल्टी एक्सल ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागू असेल. हे वाहतूक बंदी आदेश दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन अन्नधान्य भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत असे आदेश गृह विभागाचे सचिव राजेंद्र होळकर यांनी जारी केले आहेत. 31 ऑगस्टपासून आपल्याला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. साधारण 27 ऑगस्टपासून आपले चाकरमानी गोवा हायवेवरून कोकणात यायला सुरुवात होईल. गोवा हायवेमध्ये जो माणगावमधून पास होणारा 1.5 किलोमीटरचा पॅसेज आहे, त्यावेळेस मागच्या वेळेच्या स्टडीप्रमाणे लोक ओव्हरटेक करत असल्याने तो जॅमिंग लागतो. तर ही ट्रॅफिक स्मूथ राहिली तर लोकं ओव्हरटेक करणार नाही आणि ओव्हरटेकाला अवॉइड करण्यासाठी आम्ही सुमारे 1.5 किलोमीटरचा जो पॅसेज आहे त्याला पूर्ण बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि सर्टन ठिकाणी फक्त जंक्शन्स आहेत तिकडे तो ओपन ठेवलेला आहे, म्हणजे लोकांना यूटर्न मारून येण्याचे एक चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे होमगार्ड्स आणि जे पोलीस आहेत ते 24 तास या ट्रॅफिकवर निगराणी ठेवून पब्लिक अनाउन्समेंट द्वारे आम्ही ही ट्रॅफिक कशी स्मूथ चालेल याचा प्रयत्न करणार आहोत आणि यावेळेस तुम्हाला ॲश्युरन्स देतो की ही ट्रॅफिक व्यवस्थित चालेल.